दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनची कार्यशाळा उत्साहात। बचत गटांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास उंचावणं, बचतीची सवय, आर्थिक गुंतवणुकीचे महत्व आणि उद्योजकता इत्यादी गुणांचा विकास झालाय। बचत गट ही महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणारी चळवळ आहे, असं प्रतिपादन दिशा बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केलंय। दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त 26 सप्टेंबरला राजश्री टॉवर शेजारील सभागृहात आयोजित महिला बचत गट कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या। पुढे बोलताना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की बुलढाणा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे। जिजाऊ आपली अस्मिता आहेत, महिलांनी त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा आणि कृतीतून आदर्श निर्माण करावा असं आवाहनही त्यांनी केलं। तसंच उपस्थित महिलांना बचत गटाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचं त्यांनी निरसन केलं। प्रारंभी महानायिकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात झाली। कार्यशाळेत सहभागी बचत गटांना रेकॉर्ड वाटप करण्यात आलं। महिलांना रेकॉर्ड भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी आई महिला बचत गटाला 1,10,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात आलं। कार्यशाळेमध्ये विशाखा महिला बचत गट, स्वामिनी महिला बचत गट, आई महिला बचत गट, सानिया महिला बचत गट, ख्वाजा महिला बचत गट, सायरा महिला बचत गट, रोशनी महिला बचत गट, सुकेशी महिला बचत गट, धनश्री महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट, आसरा महिला बचत गट, ताज महिला बचत गट तसंच तनिषा महिला बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या। संचालन पूजा शेळके यांनी तर आभार स्मिता वराडे यांनी मानले।